म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्याच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय आणि आनंदाने स्वागत करतोय. आनंद आणि स्वागत अशासाठी करतोय की या वर्षभरात मला काय काय करायचं ना ते सगळं मी ठरवून टाकलेलं आहे. आता तुम्ही मला विचाराल की असं कसं ठरवू शकतो. हां, माझी पद्धत आहे. मी एकदा ठरवलं ना की ते जॉटडाऊन करतो, म्हणजे मी कागदावर लिहून काढतो, म्हणजे सारखं डोळ्यासमोर असतो. अरेच्छा आपल्याला हे करायचं आहे, अरेच्छा आपल्याला हे करायचं आहे. कसं आहे की मला चांगला स्वयंपाक करायचा असेल, ते गाडी शिकायची असेल, है ना, तर आपल्या त्यासाठी मैदानात उतरायला पाहिजे. आईने सांगितलं आहे म्हणून स्वयंपाकघरात जायचं, किंवा माझी मैत्रीण गाडी चालवते म्हणून मला गाडी चालवायची, असं होत नाही. स्वतः किचनमध्ये जायला पाहिजे, चुका करायला पाहिजेत, स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसायला पाहिजे, तर आपल्याला अंदाज येतो गाडी कशी चालवायची. थोडक्यात काय, आपण जे ठरवतो ते आपल्याला करायचं असेल ना तर कागदावर लिहायला पाहिजे, म्हणजे आपल्या सतत ते डोळ्यासमोर राहतं. तर असंच फोकस्ड काम केलं ना तर आपल्याला यश डेफिनेटली मिळतं. तर असंच फोकस काम करणारी आणि फोकस अभ्यास करणारी एक माझी मैत्रीण इथे आलेली आहे. आधी आपण तिचं स्वागत करूया. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? ऍडव्होकेट प्रिया गायकवाड. ऍडव्होकेट प्रिया गायकवाड. ओके, कुठे राहायला तू? सातारला. सातारा. बर, आणि मला सांग घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आई आहे आणि माझा भाऊ आहे. भाऊ काय करतो? तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. हा, थोरला आहे तो. बर, आणि मम्मा हाऊस वाईफ आहे. ओके, तुम्ही तिघे? या. ओके, आता मला सांग हे बरं, तुझी शाळा कुठली? माझी शाळा निर्मला कॉन्व्हेंट सातारमधून. शाळेत असताना तुझा आवडता विषय कुठला होता? हिस्ट्री नव्हता, मॅथ्स नव्हता, केमिस्ट्री नव्हता, ते सोडून सगळे आवडते होते. आवडते होते. बरं, कॉलेज कुठलं तुझं? 11वी 12वी? वाय सी कॉलेज, सायन्स कॉलेज होतं ते. बरं. हां, सायन्समधून केलं 11th 12th. आणि मग नंतर तू काय केलंस? त्यानंतर मी LLB कम्प्लीट केलं माझं. मग सायन्समधून LLBला जाताना त्रास नाही का झाला तुला? नाही, आधी आवड नव्हती हिस्ट्रीची, पण एकदम आली 12वी नंतर आली. यस, 12वी. पण कशामुळे आली? म्हणजे हॅव यू जज्ड युअरसेल्फ असं एकदम ड्रास्टिक चेंज का कशामुळे झाला असावा? कारण 12वीपर्यंत अजिबात हिस्ट्री न आवडणाऱ्या मुलीला एकदम हिस्ट्री आवडायला लागलं, इंटरेस्टिंग वाटायला लागलं. मे बी कारण की लॉ फील्ड मधलं आमच्या घरात कोण नव्हतं. आय एम द फर्स्ट पर्सन टू बी फ्रॉम द लॉ फील्ड, सो त्यामुळे मे बी. ओके, मग 5 वर्ष तू LLB गेलंस? हो सर. आणि त्यानंतर? त्यानंतर LLM कम्प्लीट केलं मी. दोन वर्ष सेम कॉलेज? नाही, डिफरंट कॉलेज. हे LLB माझा कोर्स सातारमध्ये झाला, इस्माईल साहेब लॉ मुल्लामध्ये. आणि जो LLMचा कोर्स आहे तो मी ILS कॉलेजमधून केला, पुण्यातून. पुण्यातून? यस सर. बरं, मग 2 वर्ष पुण्यात असताना तिथे कसं तुझं राहण्याखाण्याची काय हॉस्टेल काय केलंस? नाही, माझी एकदम आवडती मावशी आहे तिथे, माझी मंगल मावशी नाव आहे तिचं, आणि तिने खूप छान मला सांभाळलं. तिची दोन्ही मुलं, काका गुड्डी आणि अमित भाई आणि काका खूप छान मला, म्हणजे तिथे अजून सुद्धा असं वाटतं की राहावं इतकं. पण दुर्दैवाने तू LLM पास झालीस, त्यामुळे तुला परत यावं लागलं. ओके, ठीक आहे. पण हा अभ्यास जो आहे 5 वर्षाचा LLB आणि 2 वर्षाचा LLM, म्हणजे 7 वर्ष तुला अभ्यास करायचा आहे हे तुला कळल्यानंतर तू स्वतःच्या मनाशी विचार काय केलास? कारण त्यासाठी डेडिकेशन खूप लागतं. यस सर. आणि पेशन्स लागतो. यस. म्हणजे माझं साधारण BCOM होईपर्यंत मी थकलो होतो. तू 12वीनंतर 7 वर्ष, म्हणजे 4 वर्ष जास्त शिकलीस, तर त्यासाठी तू मनाची तयारी काय केलीस? सर, ॲक्च्युली मनाची तयारी असं काही नव्हतं. हे LLB झालं माझं कम्प्लीट, माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा होता, तर आम्ही घरीच अभ्यास करायचो, ते सगळे घरी यायचे. आणि इतका अभ्यास व्हायचा की
सकाळी 9 वाजता यायच्या ते रात्री 10 पर्यंत आम्ही तिथेच असायचो सगळे फ्रेंड्स. हा धक्कादायक स्टेटमेंट आहे की घरी आम्ही सगळे एकत्र यायचो आणि आम्ही खूप अभ्यास करायचो. हे धक्कादायक स्टेटमेंट आहे. आम्ही घरी आल्यानंतर कधी अभ्यास केला नाही मित्रांनी, पण तू अभ्यास केलास असं म्हणते. आम्ही फक्त एक्झाम टाइम्सला अभ्यास केला, बाकी सगळा टाइम फ्रेंड्स बरोबर. बट स्टील आय वॉन्ट टू नो की तुझा 12वी नंतर व्हॉट वॉज युअर ड्रायव्हिंग फोर्स की आपण LLB करायला पाहिजे, LLM करायला पाहिजे. हा ड्रायव्हिंग फोर्स तुझा काय होता? एकदम तू असा डिसिजन कसा घेतलास सायन्समधून तू लॉ मध्ये आलीस? ऍक्च्युली हे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, कारण की घरात सगळे गॅजेटेड ऑफिसर्स आणि वकील पेशातलं कोणच नाही घरी, तर त्यांना आजोबांची एक इच्छा होती की दारावरती वकिलाची पाटी लागावी. ओके, समवन शुड बी अ लॉयर फ्रॉम द हाऊस. सो मे बी ती कम्प्लीट केली मी तसं. आणि त्यानंतर मम्मीच्या अजून इच्छा कम्प्लीट होतात की त्यानंतर जज बन, JMFC अटेम्प्ट कर, हे कर ते कर, बट आय एम ॲट रेस्ट नाउ. आता जरा थांब ना आई, थांब जरा जरा कंटिन्यू 7 वर्षानंतर थांब जरा एक 2 वर्ष थांब, मी जरा विश्रांती घेते, थोडी प्रॅक्टिस करते. ओके, सो नाऊ यू आर ॲडव्होकेट. येस, पण आता तू ऑलरेडी 7 वर आली, जरा फ्रेश हो, छान चहा पी, मस्त फ्रेश हो, मग आपण किचनकडे जाऊया. कारण तुला काहीतरी बनवता येत असेलच ना, 7 वर्ष जरी अभ्यास केला असलास तरी आई तुला तशी सोडणार नाही, काहीतरी तुला शिकवलं असेलच. आपण किचनमध्ये जाऊन 1-2 पदार्थ बनवू, टेस्ट घेऊ. म्हणजे मी टेस्ट घेईन, तुम्हाला फक्त बघायचं काम आहे, तुम्ही घरी बनवायचं तुमच्या. घे चहा, घे. आम्ही घेतो चहा, घेतो हां, मग किचनकडे जातो. ओके प्रिया, आमच्या किचनमध्ये तुझं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सर. ओके, आता पहिल्यांदा तू काय बनवणार आहेस? आधी आपण मोझरेला स्टिक्स करणार आहोत. मोझरेला स्टिक्स? हे तुला कोणी शिकवलं? स्टिक्स मी इन्व्हेंट केलं किंवा एक्सपेरिमेंट केला जरा, तर मला आवडलं ते. बरं, सो मी करत राहिले मग. बरं, एक्सपेरिमेंट तुझा कम्प्लीट झालेलं आहे? येस सर. कोणावर एक्सपेरिमेंट पहिल्यांदा केला आणि त्यांची तब्येत कशी आता? भावावरती केला, अमरवरती, आणि तो चांगला आहे. ओके ठीक आहे. आधी आपण साहित्य बघूया. हे मैदा, मोझरेला क्यूब, हे कॉर्नफ्लेक्स आहे, कॉर्नफ्ला, ब्रेड क्रम्स, ब्लॅक पेपर पावडर, ओरिगॅनो आणि सॉल्ट. साहित्य वगैरे आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा कृती काय करायची, हे तुला काय काप करायचं? हा सर, ते आपण कट करून घेऊया. येस, मला कापताना जाणं जरा जाड कापायचं आपल्याला. पण मला एक आश्चर्य असं वाटतंय की एवढ्या अभ्यासात हे तू शिकलीस कधी, केलंस कधी? सर, वेकेशन्समध्ये किंवा मग जेव्हा मी घरी यायचे सातारला पळून तिथून पुण्यावरून, तेव्हा जास्त असे ट्राय करायचे. अच्छा, हे घेतानाच थंड घ्यायच्यात. हार्ड. आम्ही काय करतो, आम्ही हे सगळं व्यवस्थित नीट कापून घेतो. ते अशासाठी, कारण हिच्याशी आत्ता मी जरा बोलत असताना मला असा संशय आहे की आत्ताचा जो पदार्थ आहे ना, तो लय यम्मी होणार आहे. ओके, आता काय करायचं मला सांग. सर, आधी आपण एक बाउल घेऊयात. त्यात काय करणार तू? त्यात आधी आपण कॉर्नफ्लॉर घालूया. कॉर्नफ्लॉर आपण जास्त घेतो. बरं, 1.5. हे आता आपण मिरपूड घालतोय. तसं तिखट आवडेल तसं. तुला तिखट आवडतं का गोड आवडतं? तिखट. मग घाल ना, मी पण तिखटच आहे. हे ओरिगॅनो आहे, किंवा तुम्ही मिक्स हर्ब्स पण घेऊ शकता. ओके, मीठ आणि थोडं पाणी. मी घालू का? हो सर. थोडं अजून लागेल सर. आता तुला एक प्लेट लागेल का? हो सर. मला अंदाज आहे काय काय लागणार आहे तिला. आता एका साईडला आपण हे ब्रेड क्रम्स काढून घेऊयात आणि एका साईडला. येस. ओके, आता काय? आता आपण ह्याच्यात बुडवायचं का? नाही, आधी मैदा बुडवून घेऊयात इथे. बर, मैदा ते पूर्ण रोल करून मग आपण हे लिक्विड ह्याच्यात घालूयात. Okay. हे मोस्टली पार्टीज मध्ये सर खूप छान लागत ऍज अ स्टार्टर. आपण ह्यात रोल करू, त्याला डबल कोटिंग लागतं, नाहीतर मग हे दुसरं आपलं जे आहे ते स्टिक होत नाही. सो हे आपण ह्यात एका प्लेट वरती काढून घेऊया. mm-hmm.
डबल कोटिंग करायला विसरू नका, नाहीतर हे तुम हे त्याच्यावर लागणार नाही. यस, ऍक्च्युअली डबल कोटिंगमुळे अजून क्रिस्पी होतं. सो आणि चीज असल्यामुळे जरा आपण जास्त घट्ट करतोय त्याला वरच्या ह्याला. ओके, हे करून आपण फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो. पण फ्रीज मध्ये ठेवलं तर ते चांबट नाही होणार सर? नाही सर, उलट जर तुम्ही फ्रीज मध्ये जर ठेवलं ना तर ते अजून क्रिस्पी बनतं. मग तुम्ही ते गरम यूज करू शकता. बस 3 बस झाले. बरं, तुझे छंद काय सर? मला कुकिंग फार आवडतं. मी फार डिशेस ट्राय करत राहते आणि छंद म्हणला तर खूप साऱ्या गोष्टी जसं फ्लावर्स मेकिंग किंवा हाऊस डेकोरेशन हे फार आवडतं मला. बर बर बर, हे झालं आहे सर. अरे व्हेरी गुड, रेडी टू ईट? या, लिहून घ्या साहित्य आणि कुर्ती. मोझरेला चीज स्टिकसाठी लागणारे साहित्य: मैदा, मोझरेला चीजचे तुकडे, कॉर्नफ्लेक्स, कॉर्नफ्लोअर, ब्रेड क्रम्स, काळी मिरी पूड, मीठ आणि ओरिगानो. कृती: प्रथम मोझरेला चीजचे तुकडे कापून घ्यावेत. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड, ओरिगानो, मीठ आणि पाणी घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. मोझरेला चीजचे तुकडे कॉर्नफ्लोअरच्या पातळ पेस्टमध्ये बुडवून ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून पुन्हा कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून मोझरेला चीज स्टिक्स तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळे व्यवस्थित लिहून घेतलं असणारच. आणि व्यवस्थित या शब्दाचा अर्थ असा आहे की डॉक्टरांच्या हस्ताक्षरात नका लिहून घेऊ, कारण ते स्वतःला तर कळणार नाही, दुसऱ्याला तर आयुष्यात कळणार नाही. त्यामुळे अगदी म्हणजे मोत्याच्या दाण्यासारखी अक्षरं जरी आली नाहीत तरी कळणेबल असू दे. ओके, आता पुढची आपली रेसिपी काय प्रिया? सर, पुढची रेसिपी आपले स्वीट पोटॅटो रोल्स आहेत. स्वीट पोटॅटो रोल्स, ते उपवासासाठी पण खूप छान लागतील आणि फॉर पार्टी किंवा डेझर्टसाठी पण खूप छान आहे. ओके, मला साहित्य सांग. पार्टी म्हटल्यावर माझा चेहरा कसा फुलतो ना लगेच, है ना, असंच असतं ते. ओके, मला काय उकडलेलं रताळ आहे, आपण स्मॅश केलं ते. ओके, ही पिठी साखर आहे, हे डाळिंब आहे, बटर घेतलं किंवा तूप यूज करू शकता तुम्ही, हे खोबरं आहे, खीस किंवा तुम्ही डेसिकेटेड कोकोनट म्हणू शकता आणि हे वेलची पूड. ओके, साहित्य बघल्या जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबा काय करायचे तुझे? सर, ते आर्मी मध्ये होते आणि मेजर होते. बर, येस. ओके, आणि मी फार लहान होते, 1.5 वर्षाचे होते तेव्हा ते एक्सपायर झाले. बर, सो मी आणि माझा भाऊ थोरला अमर, वी बोथ आर ब्रॉट बाय सिंगल पॅरेंट, माझ्या आई. ओके, आईज तुझे बाबा? येस, दोन्ही. आणि आता माझा भाऊ इतका मोठा झालाय की तो आता आमच्या दोघींना सांभाळतो. छान. सो वी आम्ही तिघे कम्प्लीट फॅमिली आहोत. ओके, कुठल्या वॉर मध्ये सर? उल्फा वॉर. उल्फा वॉर, ओके, ठीक आहे. पण काय शेवटी कसं आहे की एका माणसावर अख्खं घर उभं राहिलेलं तुमचं, ते म्हणजे तुमची आई. येस सर. सो अशा मातेला सॅल्यूट. ओके, साहित्य बघितलेलं आहे. कृतीकडे जाण्यापूर्वी मला अजून इच्छाशी 2-3 विषयांवर चर्चा करायची आहे. आता चर्चा काय करायची हे काहीतरी असं विचारू नका, कारण चर्चा काय करायची अजून माझं ठरलेलं नाही आहे. माझं जेव्हा ठरेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला खूप उत्सुकता असेल ना या विषयांच्या घरात आम्ही काय करत असू? हा, काही सांगणार नाही, आम्ही काही करू, तुम्हाला काय करायचं आहे. पण तरीही मुद्दा असा आहे, ह्या किचनच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही, कारण इथेच सगळ्यांचं आहे कर्तृत्व काय दाखवायचं ते. बरं आहे की नाही प्रिया? ओके, विश्रांती झालेली आहे. या विश्रांतीच्या काळात आम्ही काहीही केलं नाही, फक्त इथे उभे होतो, विश्रांती घेतली आणि परत आपल्या समोर आलेलो आहे. आता काय करायचं सांग सर? आता आपण बटर घेऊयात आधी. बस, आणि हे बटर जरा सॉफ्ट झालं की सर, तर आता आपण जे आपलं स्वीट पोटॅटो आहे किंवा रताळ उकडून घेतलं आपण, उकडून स्मॅश करून घेतलं ते आपण घालूयात. हो सर, रताळ्याची क्वांटिटी आपल्याला जास्त लागते कारण की आपण रोल करत आहोत. सो एक्सटर्नल पार्ट तो असल्यामुळे आपल्याला तो जास्त लागेल. आणि रताळ आपण शिजवून घेतलंय त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. हा सर, फक्त एवढंच की त्याला ब्राऊन होणं थोडं इम्पॉर्टंट. ह्याच्यात आपण सर थोडी वेलची पूड घालूया. आणि साखर.
पिठी साखर पिठी साखर घाला काय खडी साखर घालाल किंवा असं नका करू म्हणजे संध्याकाळपर्यंत पदार्थ एकच होत राहील. ती वितळलं घालू का अजून? हा सर. गोड किती आवडतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. हे आपण चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं. ओके. मिक्स झालं की आपण हे थंड करायला ठेवून. ओके. हे डाळिंबाचं काय करायचं? ते नंतर घेऊ. नक्की डाळिंबाचं ना पण? हो सर. खाऊन बघायला लागेल. पोपटा नंतर बीज आहे. हे झालं सर. आता काय करायचं? थंड करायचं. हा आपण हे थंड करायला ठेवूया. पण तुला गाणं बिणं आवडत नाही का ग? सर ऐकायला आवडतं, म्हणता येत नाही. म्हणजे जास्त क्रेज नाही आहे गाण्यांचा. अच्छा. ओके. आता काय करायचं याच्यात पुढे? सर आपण फॉइल घेऊयात. फॉइलला आधी आपण बटर लावून घेऊयात का तर ते चिकटणार नाही. थोडं जास्त चालेल झालं तरी चालेल. फॉइल नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा पेपरही यूज करू शकता जो जाड असेल. आता काय हे आता हे ह्याच्यावरती घालूयात. बटर लावलं म्हणून बरं झालं. चिकट बघ एवढं ते. हो सर. स्वीट पोटॅटो जरा चिकटच असतं. हे आपलं गार झालं. हे आपण स्प्रेड करूयात. आयदर तुम्ही बेलनाने स्प्रेड करू शकता किंवा मग हात बेस्ट. झाला. आता काय करायचं? आता आपण त्याच्यावरती डाळिंब टाकूयात. मध्ये घालायचं आपल्याला अशी. येस सर. थँक्यू. हा मला अंदाज येत नाहीये. त्याच्यावरती आपण थोडी पिठी साखर भरभरूया. आणि आता हे खिसलेले कोले खोरं पण आपण यूज करू शकतो खिसलेला. बर. आता आपण हे सुकं घेतलं. येस सर. हा मधला व्हाईट लेअर दिसेल त्यासाठी आपण जरा जास्त वापरू. बस. हा सर. आता काय करणार? हे आता आपल्याला रोल करायचं. बर. तर हे आपण हाताने दाबून घ्यायचं. बेस्ट आयडिया आहे. हो सर. आणि हे दोन्ही साईड आपण पॅक करूया. लाटणंच झालं की छोट. हो सर. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता पण मला हा सुचला इझिली. हा इझी पण आहे. हो सर. ते हार्ट बीट करायचं म्हणजे खूप वेळ जातो. खाणार कधी? ही आता आपण फ्रीजर मध्ये ठेवूयात किंवा फ्रीज मध्ये ठेवूयात जसं आपल्याला लागेल तसं. आणि मग नंतर मग कट करायचं. हो सर. फ्रीज मध्ये ठेवतो. तर फ्रीज मध्ये काय? ठीक आहे दाखवतो. फ्रीज मध्ये कसं ठेवायचं ते दाखवतो. ये असं चालत चालत मागे जायचं. फ्रीजर मध्ये का खाली ठेवायचं? फ्रीज मध्ये ठेवूया. लगेच पाहिजे असेल तर फ्रीजर मध्ये. लगेच नको. लगेच मला लगेच लागतं. तर मग सर आपण फ्रीजर मध्ये असा दरवाजा असा खेचायचा दरवाजा आणि फ्रीज मध्ये असं फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं. दरवाजा बंद करायचा आणि मग चालत चालत परत आपल्या जागेवर यायचं आणि मग सांगायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्वीट पोटॅटो रोल साठी लागणारं साहित्य उकडून कुस्करलेलं रताळं, पिठी साखर, डाळिंबाचे दाणे, सुकं खोबरं, बटर आणि वेलची पूड. कृती प्रथम फ्राईंग पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये उकडून कुस्करलेलं रताळं परतून त्यामध्ये वेलची पूड आणि पिठी साखर घालून सर्व मिश्रण एकजीव करून थंड करून घ्यावं. एका पेपरला बटर लावून त्यावर रताळ्याचं तयार मिश्रण पसरवून डाळिंबाचे दाणे, पिठी साखर आणि सुकं खोबरं घालून पेपरच्या सर्व बाजू नीट बंद करून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार स्वीट पोटॅटो रोल फ्रीज मध्ये थंड करून कापून सर्व्ह करावा. प्रियाने बनवलेले दोन्ही पदार्थ तयार झालेले. प्रिया मला पदार्थांची नावं परत एकदा सांगतेस. हे काय आहे? हे स्वीट पोटॅटो रोल्स आहे. स्वीट पोटॅटो रोल्स. स्वीट पोटॅटो रोल्स. आणि हे काय आहे? हे मोझरेला चीज स्टिक आहे. मोझरेला चीज स्टिक. एक तुला एक मला. आणि आता मी हे खाऊन बघणार आहे बरं का. आधी आपण मोझरेला चीज स्टिक खाऊन बघूया. काय माहिती का, प्रिया वकील असल्यामुळे
तिला रोज वेगवेगळ्या पद्धतीची माणसं भेटतात, वेगवेगळ्या समाजातली माणसं भेटतात. प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचा बोलण्याचा ॲप्रोच वेगळा असतो. ॲज अ वकील म्हणून समोरच्या व्यक्तीने हँडल कसं करायचं हा एक अभ्यासाचा भाग आहे. कुठल्या शब्दांचा वापर, शब्दांची ठेवण, सूर. सो यू आर गुड ॲक्ट्रेस ऑल्सो, यू कॅन बी अ गुड ॲक्ट्रेस ऑल्सो. कारण चेहऱ्यावरच्या हावभावावर समोरच्या माणसाला गप्प करता आलं पाहिजे ना. सो ते वकिलाचं एक मोठं काम आहे असो. पण आता मी दुसरा पदार्थ खाऊन बघतो तुझा. तुझं इथे आल्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी तुला प्रेमाची भेट आहे. ओके. आणि बरं, मला सांग, व्हॉट इज युअर फायनल डेस्टिनेशन? म्हणजे आता तू एक फोकस ठेवून, म्हणजे आता LLB झालं, LLM झालं, वकील झालीस, व्हॉट इज युअर फायनल डेस्टिनेशन? कारण आता तुला क्रिमिनल लॉअर होता येणार नाही ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. ओके, त्याच्यावर आपण चर्चा करू शकत नाही. पण तुझं अजून काय करता येईल तुला, किंवा काय करायला आवडेल आफ्टर एक 5 वर्षांनी, 10 वर्षांनी? म्हणजे आपले राम जेठमलानी जसे एक उच्च पदस्थ किंवा अतिशय हुशार लॉयर आहे, तसं त्या पद्धतीने काय करायला आवडेल तुला? सर, मला प्रॅक्टिसिंगमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे, पण मला कंपनीज लॉमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बेसिक मी माझं स्पेशलायझेशन पण बिझनेस लॉमधूनच केलं आहे. सो आय लुक फॉरवर्ड फॉर दॅट. गुड. तुझ्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर आणि वेळेत पूर्ण होत. कारण बरेच वेळ होतं काय की आपल्याला इच्छा असते की 10 वर्षाचं आपलं हे असं टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, तर 10-15 झालं की जरा लफडा होतो इथे. तर तुझ्या वेळेत सगळ्या इच्छा पूर्ण होत अशीच परमेश्वराकडे मी इच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा मनापासून आभार मानतो, तुला, तुझ्या भावाला आणि तुझ्या आईला परत एकदा शुभेच्छा देतो. आणि मंडळी, हे दोन्ही पदार्थ कडक झालेले आहेत आणि आता मी ते अजून कडक व्हायच्या आत खाऊन टाकणार आहे. पण निघायची वेळ झालेली आहे, पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. खाणाऱ्याने खात राहावे.